The Mapusa Municipal Council convened a special meeting to discuss an ongoing 20-year-old High Court case. A case was filed against the municipality due to the traffic congestion and the roads being unsafe for commuters. Acting on these directives, the MMC conducted inspections. Aaj amchi special meeting asli pun amche ni High Courtacha ek matter chaltalo 20 salapasun. Dr. Arwalis ene amcha municipality cher case katle आणि आमचं पडियाल ॲडव्होकेट असा पण तो आमचा ॲडव्होकेट असतो. आता पण थंय स्कुलां आसा, स्कूल कॉलेज आणि म्युन्सिपाल्टी एरिया ह्यो चड कॉमन एरिया, म्हणजे कसे हंगा ह्या वाटेरूच चड हे जाता, लोकांची गाडयांची चड गर्दी जाता. त्यामुळे तर हायकोर्टाची हे असली की तुम्ही ती बेगीतल्या बेगीन बांधून दिवपाचे म्हणून. आता त्या हातल्यान मागीर आम्ही एक फावटी इन्स्पेक्शनाक गेले, आम्ही जेव्हा कोर्टा गेली त्यांना आमकां हे झाले की आमचा ॲडव्होकेट म्हणालो की आम्ही जॉईंट इन्स्पेक्शन करूया. सो मागीर आम्ही जॉईंट इन्स्पेक्शन केले, झाले 22 दीस सुमार. सो जॉईंट इन्स्पेक्शन केल्यानंतर दिसले की खरेच ते गरजेचे असा म्हणजे, आणि अशा रितीन आम्ही 1150 मीटर जागा घेऊन काम केले आणि इंजिनियरान त्याचा व्यवस्थित इस्टिमेट केला असा. 850 ह्या सायडीन जाता आणि लेफ्ट सायडीन बारीकसो वळता पळय पावलीच्या थंय वळता पळय ते हे जाता वयलो. अशा रितीन कंप्लीट म्युन्सिपाल्टी पर्यंत ते डिस्ट्रीक्ट हॉस्पिटल तिथपर्यंत हो इस्टिमेट असा. आता तिथून वेगवेगळे असा, फुटपात असा, कोणाचे गटारां असा बांधपाची आणि कोणाचे बारीक सारीक किती दुरी कंपाऊंड असे किती किती सगळे असा, ब्लॅक स्पॉट असा, हे सगळे करपा खातीर हे काम केले असा. प्रकाश करेकर, फायरल टीव्ही.